नमस्कार, आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. उन्हाळा म्हटलं की थंडगार आईस्क्रीम खायला सर्वांनाच आवडते. जर ही आईस्क्रीम घरच्या घरी बनलेली असेल तर इला खाण्याची मजाच काही वेगळी असते. अगदी 40 ते 50 रुपयांमध्ये भरपूर सारी आईस्क्रीम बनून तयार होते. फक्त 4 साहित्य वापरून आज आपण मार्केटपेक्षा काही जास्त पटीने चविष्ट क्रीमी अशी आईस्क्रीम बनवणार आहोत. आज आपण व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी डिलाईट कंपनीची नॉन डेअरी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. तुम्हाला ज्या कोणत्या कंपनीची अवेलेबल होईल तुम्ही घेऊ शकतात. ही व्हिपिंग क्रीम आपण केक वगैरे डेकोरेट करण्यासाठी वापरतो तीच आहे. व्हिपिंग क्रीम आणल्यानंतर आपण डीप फ्रीजमध्ये स्टोअर करत असतो, म्हणून हिला यूज करण्याच्या 4-5 तास आधी खाली नॉर्मल फ्रीजमध्ये काढून ठेवायची, म्हणजे ती छान मेल्ट होते आणि थंडगार राहते. काळजी घ्यायची, बाहेर ठेवायची नाही, डीप फ्रीजमधनं काढून खाली नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवायची. व्हिपिंग क्रीम अशी मेल्टेड असायला हवी पण थंडगारही असायला हवी. इथे माझ्याकडे 200 ml हा कप आहे. हा 1 कप भरून आपण व्हिपिंग क्रीम घेणार आहोत. ही व्हिपिंग क्रीम एक बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर 1/2 कप आपण मिल्क पावडर घेणार आहोत. इथे मी नेस्लेची घेतली आहे, तुम्हाला जी कोणती अवेलेबल असेल तुम्ही ती घेऊ शकतात. त्यानंतर 1/4 कप आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे, 1/2 कप. दूध इथे गरम वापरायचं नाही, गरम करून गार केलेलं दूध वापरायचं. दुधात पाणी नसायला हवं. जर पाणी असेल तर आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल तयार होतात, तर आपल्याला माहीत नसतं दुधात पाणी आहे की नाही. तर दूध गरम करताना 5-6 मिनटं आटवून घ्यायचं, गार करून मग वापरायचं. त्यानंतर यामध्ये 1/2 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे. आता हे सर्व जिन्नस एखाद्या चमच्याने किंवा विस्कने छान असे एकजीव करून घ्यायचे, म्हणजे मिल्क पावडरच्या गाठी तयार होणार नाही, सर्व जिन्नस एकजीव होतील. आईस्क्रीम बीट करण्यासाठी आज आपण इलेक्ट्रिक बीटर वापरणार आहोत. जर तुमच्याकडे बीटर नसेल तर घरात आपले विस्क असतात ज्याने आपण अंडी वगैरे फेटतो, ते तुम्ही वापरलं तरीही चालेल. त्याने थोडासा जास्त वेळ लागतो. बीटरने अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये आईस्क्रीम तयार होते. आज आपण इलेक्ट्रिक बीटर वापरणार आहोत. इथे मी 1 स्पीडवर सुरुवातीला 1 ते 2 स्पीडवर ऑन करून घ्यायचं आणि छान आईस्क्रीम अशी बीट करायची. एकाच दिशेने गोल फिरवत छान आईस्क्रीम बीट करून घ्यायची, जोपर्यंत हिची सॉफ्ट असे टोकं तयार होत नाही आणि हे घट्ट होऊन हिचं व्हॉल्यूम डबल होत नाही तोपर्यंत. एकाच दिशेने छान फिरवायचं. आपल्याला यामध्ये साखर वगैरे घालण्याची अजिबात गरज पडत नाही, कारण व्हिपिंग क्रीमही गोड असते आणि मिल्क पावडरही गोड असते, तर परफेक्ट अशी गोड आईस्क्रीम तयार होते. पण तुम्हाला खूप जास्तच गोड आवडत असेल तर तुम्ही 1/2 चमचा पिठी साखर घातली तरीही चालेल. या पद्धतीने याला छान असं बीट करून घेते. 3 ते 4 मिनिटांमध्ये आईस्क्रीम छान बीट होते. तुमच्या बीटरची स्पीड म्हणजे वॅट कमी असेल तर तुम्हाला 5 मिनिटंही लागू शकतात. 2 मिनटं छान बीट करून झाल्यानंतर बीटर बंद करून आईस्क्रीम एकदा छान मिक्स करायची, एकजीव करायची आणि परत 2 ते 3 मिनटं हिला बीट करायची आहे. आता आपण बीटरची स्पीड 3 वर ठेवणार आहोत आणि परत 2-3 मिनटं हिला छान बीट करून घेणार आहोत. खूप जास्त घट्ट हिला करायची नाही, सॉफ्टच आईस्क्रीम राहायला हवी. या पद्धतीने बीट करून घेते. तुम्ही बघू शकतात आईस्क्रीम छान अशी दाटसर झालेली आहे. जितकी होती त्याचा व्हॉल्यूमही डबल झालेला आहे. आपण एकदा चेक करूया. हिचे सॉफ्ट टोकं तर उभे राहत आहे पण खूप जास्त सॉफ्ट आहे. या पद्धतीचे आपल्याला नको आहे, थोडेसे स्टीप हवे. बीटर हलवल्याने पटकन हलत आहे, इतके सॉफ्ट नको आहे. म्हणून अजून 3 स्पीडवर आपण 1 मिनटं हिला बीट करूया. बीटरचा वॅट कमी असेल 4 स्पीडवर केलं तरीही चालेल. आता बघा, सॉफ्ट टोकं उभे राहत आहे, हलवल्याने पटकन हलत नाही आहे, खूप जोरात हलवल्यानंतर हलत आहे. तर या पद्धतीचे असायला हवे. छान बघा, क्रीमचा व्हॉल्यूम डबल झालेला आहे, दाटसर झालेला आहे. यापेक्षा जास्त घट्ट करायची नाही, नाहीतर आईस्क्रीमचं टेक्स्चर छान येत नाही, मऊसूत होत नाही. इथे ही आपली आईस्क्रीम अजून तयार झालेली नाही. हा आपला आईस्क्रीमचा बेस बनून तयार झालेला आहे. बघू शकतात अगदी क्रीमी आणि फ्लफी आहे. यापासून आता आपण व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम तयार करणार आहोत. या बेसमध्ये आपल्याला 1/2 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे. इतक्या बेससाठी व्हॅनिला इसेन्स पुरेसा आहे 1/2 टीस्पून. 1/2 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालून छान मिक्स करायचं, म्हणजे इथे आपली छान अशी व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम तयार होईल. तुम्ही म्हणाल सुरुवातीलाही 1/2 टीस्पून व्हॅनिला इसेन्स आपण घातला आहे, पण तो आपण बेससाठी घातला आहे, बेसला चव यावी म्हणून घातला आहे. आणि आता आपल्याला व्हॅनिलाची ॲक्च्युअल फ्लेवर हवा आहे आईस्क्रीमला, म्हणून आपण परत 1/2 टीस्पून घातलेला आहे. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे.
या पद्धतीने आता आपण हिला सेट करण्यासाठी एका बाउलमध्ये किंवा अशा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं आहे. एअरटाईट कंटेनर नसेल तर ह्याच बाउलवरती वरतून फॉईल पेपर लावून प्लेट ठेवून सेट केलं तरीही चालेल. आता रात्रभर डीप फ्रीजमध्ये जिथे बर्फ साठतो तिथे आपण हिला सेट करणार आहोत. 8 ते 9 तास आपल्याला हिला सेट करून घ्यायचं आहे. आता मी ही आईस्क्रीम सेट करून घेते. तुमच्याकडे असे जर एअरटाईट कंटेनर नसेल, लूज असेल झाकण थोडंसं, तर डब्याला आधी तुम्ही फॉईल पेपर लावा आणि त्यानंतर झाकण लावा, म्हणजे ते एअरटाईट होतं आणि आईस्क्रीम व्यवस्थित सेट होते. आता डीप फ्रीजला रात्रभर आईस्क्रीम सेट करून घेते. इथे बघा, रात्रभर छान आईस्क्रीम सेट करून झालेली आहे. अगदी छान मस्त आईस्क्रीम सेट झालेली आहे. क्रीमी आहे, कापसासारखी मऊसूत आहे. स्कूपही किती छान होतो आहे तुम्ही बघू शकतात. ही आईस्क्रीम एकदा खाल्ल्यानंतर तुम्ही म्हणाल, याआधी ही रेसिपी का माहीत नव्हती, बाहेरच्या आईस्क्रीमपेक्षा काही जास्त पटींनी ही आईस्क्रीम चवीला खूप छान लागते. एकदा ही आईस्क्रीम खाल्ली की बाहेरची आईस्क्रीम खाणं तुम्ही नक्कीच सोडून द्याल. या पद्धतीने या उन्हाळ्यात एकदा आईस्क्रीम नक्की बनवा. अजून तुम्हाला जर आईस्क्रीमच्या रेसिपीज बघायच्या असतील तर कमेंट करा, आपण भरपूर अशा आईस्क्रीमच्या रेसिपी बघणार आहोत. स्कूप बघा किती मस्त होता है, आणि इतक्या आईस्क्रीममध्ये भरपूर स्कूप तयार होतात, 12 ते 13 स्कूप होतात. आता आपण गार्निशिंगसाठी थोडेसे कलरफुल शुगर बॉल्स घालणार आहोत. हे अगदी ऑप्शनल आहे आणि टेक्स्चर तुम्हाला दाखवते. बघा किती क्रीमी सॉफ्ट असं टेक्स्चर झालेलं आहे. मस्त अशी आईस्क्रीम तयार होते. बाहेर तर अशी आईस्क्रीम आपल्याला ही टेस्ट बाहेर तर मिळणारच नाही, कारण घरच्या पदार्थांची चव वेगळीच असते. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी आरती परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.